नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील अजून एक जुना धडा। तर मित्रांनो, या धड्याचं नाव आहे वीरांगना। तर या धड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत की गोदावरीबाई आहेत ज्यांनी आपल्या शूरवीर पती अमर झाले आहेत त्यांचा बदला कसा घेतला हे आपण ह्या धड्यामध्ये पाहणार आहोत, आणि त्या कसा शूरवीरपणे लढल्या हे सुद्धा पाहणार आहोत। हैदराबादच्या स्वतंत्र लढ्यात अनेक पराक्रमी वीर धारातीर्थी पडले। अशा पराक्रमी व्यक्तींच्या नामावलीमध्ये गोदावरीबाई टेके यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल। उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट हे गोदावरीबाईंचे लहानसे गाव। त्यांचे पती किसनराव टेके रजाकारांच्या अत्याचाराविरुद्ध लढत होते, तर त्यांचा 20 वर्षांचा मुलगा सरहद्दीवरील कॅम्पमधून स्वातंत्र्यासाठी झुंजत होता। दोघेही सत्याचे आणि शस्त्राचे पूजक होते। स्वातंत्र्यासाठी झुंजावे, शत्रूला मारोनी मारावे हे त्यांचे ब्रीद। वाघासारख्या तडफदार किसनरावांना शत्रू दपकून असत। भूम व कळंब तालुक्यातील रजाकार तर सतत त्यांच्या मागावर असत, पण किसनराव त्यांना दाद लागू देत नसत। एकदा निशस्त्र किसनरावांना रजाकारांनी अचानक घेरले, दुरूनच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, किसनराव ठार झाले। पतीच्या निधनाची ही दुःखद वार्ता गोदावरीबाईंच्या कानी आली। मुलगा कॅम्पवर गेलेला, घरी त्या एकट्याच। अशा अवस्थेत त्या अतिशय संतप्त झाल्या। त्यांच्या डोळ्यातून अश्रूंऐवजी सुडाचा अंगार भडकू लागला। गोदावरीबाई घाबरणाऱ्या नव्हत्या, डगमगणाऱ्या नव्हत्या। वीरमरण पत्करणाऱ्या किसनरावांच्या त्या सहचारिणी होत्या। क्षणभरामध्येच गोदावरीबाईंनी मनाशी काही निश्चय केला। त्यांनी घराचे दरवाजे लावून घेतले, खुंटीवर अडकवलेली पतीची रायफल हाती घेतली, त्या शस्त्राला वंदन केले आणि त्या स्वतःशीच म्हणाल्या की पतीच्या हत्येचा बदला घेईन तरच त्यांची सहचारिणी शोभेन, म्हणजेच त्यांची बायको शोभेन। किसनरावांच्या हत्येनंतर रजाकार किसनरावांच्या वाड्यावर चालून आले। त्यांनी वाड्याला चारी बाजूने वेढा दिला, वाड्याचे दरवाजे बंद होते। दरवाजा फोडून आत घुसण्यासाठी रजाकार पुढे सरसावले, तेव्हा हातात रायफल घेऊन सावधपणे उभ्या असलेल्या गोदावरीबाईंनी खिडकीतून नेम धरला आणि धाडकन बार उडवला। त्याबरोबर एक रोहिला उडून खाली कोसळला, संपला। तर पहा मित्रांनो, या आहेत गोदावरीबाई आणि त्यांचे पती किसनराव टेके, ज्यांनाच सैनिक घाबरून असत। तर बघा, यामध्ये गोदावरीबाई टेके यांनी हातामध्ये रायफल घेतलेली आपल्याला दिसते आणि त्या कशा शूरपणे घराला आग लागल्यावर सुद्धा शत्रूशी लढत आहेत हे आपल्याला दिसत आहे। गोदावरीबाईंनी पतीच्या हत्येचा बदला घेतला। रजाकारात भयाची लाट उसळली। वाघिणीने झडप घालून एका रोहिल्याचा फडशा पाडला, इतक्यातच दुसरी गोळी सू सू करत आली। रजाकार सैरावैरा पळू लागले। शेवटी त्यांनी घर पेटवायचे ठरविले। एका स्त्रीसमोर मात्र चालेना, म्हणून तिचे घर पेटवून देणे ही काही शौर्याची कामगिरी झाली। रजाकारांनी वाड्यास आग लावली। गोदावरीबाई वाड्यात कोंडल्या गेल्या, धुराचे लोट निघू लागले, वाड्यातून गोळ्या सुसाटत होत्या। आग वाढत चालली होती, पण गोदावरीबाईंना त्याची तमा नव्हती। आपण जळून जाऊ याचे त्यांना भय नव्हते। निर्भयपणे ती वीरांगणा आतून गोळीबार करत होती। अग्नीच्या लवलवत्या ज्वाळा गोदावरीबाईंच्या जवळ येऊ लागल्या। वाळा सर्व बाजूंनी पेटला, ज्वाला आकाशात झेपावू लागल्या, आतून होणारा गोळीबारही थांबला। त्या अग्निज्वालांनी या तेजस्वी शूर ज्वालेला आपल्यात सामावून घेतले। स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासामध्ये आणखी एक नाव सोनेरी अक्षरात उमटले। तर मित्रांनो, ही प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयाच असेच नवीन नवीन धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।